नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ तिसरा धार्मिक समन्वय या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत तर बालमित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय देण्यात आलेला आहे व्हिडिओ पॉज करा आणि तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहा तर बालमित्रांनो प्रथमता चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ओके चला प्रश्न पहिला परस्पर संबंध शोधून लिहा एक महात्मा बसवेश्वर कर्नाटक संत मीराबाई राजस्थान क्रमांक दोन रामानंद उत्तर भारत चैतन्य महाप्रभू पूर्व भारत म्हणजेच पूर्व भारत भारतमधील बंगाल ओके क्रमांक तीन चक्रधर महाराष्ट्र शंकर देव आसाम ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण परस्पर संबंध शोधून लिहिला आहे प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा प्रसारक ग्रंथ क्रमांक एक भक्ती चळवळ महाकवी सूरदास सूरसागर तुलसीदास रामचरित मानस, मनमत स्वामी परमरहस्य कबीर कबीर दोहावली मीराबाई पदे भक्तिरचना ओके पुढे महानुभवपंत चक्रधर स्वामी चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ माहीमभट्ट लेळाचरित्र महदंबा धवळे नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर केशोबास सूत्रपाठ दृष्टांत पाठ ओके पुढे शीख धर्म प्रसारक गुरुनानक, ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब ओके पुढे प्रश्न तिसरा लिहिते व्हा संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत त्यांनी तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली जातीभेद पंतभेद धर्मभेद मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले ओके पुढील प्रश्न महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम कर्नाटकात महात्मा बसवेश्वराने लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला सम श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले त्यांनी त्यांच्या चळवळीमध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतले त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायाने मराठी भाषेतही रचना केल्या ओके पुढे प्रश्न चौथा खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा पहा गुरु नानक सूरदास मनमत स्वामी मीराबाई गुरु गोविंद सिंग रामानंद पंप पुरंदरदास कबीर रोहिदास सेना गोरा ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे तर हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकता बालमित्रांनो इयत्ता सहावी सातवी त्याचप्रमाणे पहिली दुसरी तिसरी या सर्व इयत्तेंचे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला मोबाईल टेक्नॉलॉजीला मार्गदर्शन करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत अशा नवनवीन भन्नाट कल्पना भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा ओके धन्यवाद